मित्रांनो माझे नाव समीर आहे आणि घडलेला अनुभव काही वर्षापूर्वी माझ्यासोबत घडला आहे मी आणि माझा मित्र आम्ही गावाच्या शेजारी असलेल्या शहरात एका मेडिकलवर काम करत होतो म्हणून घरी यायला कधीकधी रात्रच व्हायची आम्हाला दोघांना साधारण एक वर्ष उलटून गेले आम्ही तिथे कामाला आहे त्या मालकाचे भरपूर असे त्या शहरात व आजूबाजूला बरेच असे व्यवसाय आहे त्यामुळे ते घरचे खूपच श्रीमंत आहेत ते कधीकधीच मेडिकलवर यायचे आणि काही गोष्टी आम्हाला समजून निघून जायचे त्यांचा स्वभाव खूपच प्रेमळ होता आता मला व माझ्या त्या मित्राला ओमकारला तिथे काम करून खूपच दिवस झाले म्हणून बरीच ओळखी आम्हा दोघांची तिथे झाली होती त्यामुळे बरेच जण आम्हाला आजूबाजूची ओळखत होते कधीकधी आम्हा सर्वांच्या अशाच गप्पा रमायच्या आणि एका दिवशी अशाच गप्पांमध्ये एक गोष्ट निघाली आमच्या मेडिकलच्या शेजारी असलेल्या पांडपरीवाले आजोबा आम्हालाच सांगत होते हे ओम्या आणि सम्या घरी जात असताना त्या रस्त्याच्या घाटात थांबत जाऊ नका तिथे कालच काहीतरी विचित्र घडले म्हणे त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला जरा आश्चर्यच वाटले कारण काय घडले आम्हाला काहीच माहीत नव्हते म्हणून ओमकार त्यांना म्हणाला का बरं आजोबा असं काय झाले त्या घाटात काल त्यावर ते म्हणाले अरे एक काल एका वृत्तपत्रात छापले होते की काही प्रवाशांना एका माणसाने घाटात लिफ्ट दिली आणि समोर जाऊन त्याचा अपघात झाला पण त्या अपघातात तो सुखरूप वाचला पण तो पोलिसांना व त्याच्या घरच्यांना सांगत होता की माझ्या गाडीत चार ते पाच प्रवासी होते आणि मी घाटातच गाडी थांबवून त्यांना बसून घेतले होते त्या आजोबांचे एवढे बोलणे ऐकून मात्र मला व माझ्या सर्व मित्रांना नवलच वाटले पण आम्हाला त्या गोष्टींवर एवढा काही विश्वास नव्हता पण कदाचित तसाच काहीसा भयानक प्रकार आमच्यासोबत घडणार होता याची आम्हाला कल्पना नव्हती मी आणि माझा मित्र नेहमी माझ्या मोटरसायकलने ये जा करायचो आम्हाला तसा तो रस्ता चांगला असल्यामुळे घरी जायला जास्त काही वेळ लागत नव्हता साधारण अर्ध्या ते एका तासात आम्ही घरी पोचायचो कधीकधी ग्राहक जास्त असल्यामुळे बराच वेळ आम्हाला तिथे थांबावे लागत असे त्यामुळे कधीकधी आम्ही रात्री बारा ते एक वाजता घरी पोचायचो आमच्या घरच्यांना आमची तशी सवयच झाली होती त्यामुळे त्यांचे काही फोन वगैरे आम्हाला येत नव्हते आता साधारण त्या पांढपरीवरील आजोबांची गोष्ट ऐकून आम्हाला दोन ते ती तीन दिवस झाले असतील आणि त्या दिवशी तसेच काही घडले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते म्हणून आमचा घरी जायचा वेळच झाला होता पण अचानकच ग्राहकांची चांगलीच लगबग वाढली आणि म्हणून त्या दिवशी आम्हाला बराच उशीर झाला बघता बघता रात्रीच्या अकरा आम्हाला तिथेच वाजले वेळ खूप झाला आहे म्हणून आम्ही घाई करतच आमचे आवरू लागलं म्हणून आम्ही लगबगीतच आमचे आवरले आणि घराकडे जायला निघालो मी बाजूलाच लावलेली मोटरसायकल काढली ओमकार लगेच गाडीवर येऊन बसला आणि आम्ही निघालो आता शहरात सर्वच दुकाने बंद व्हायच्या तयारीत होते म्हणून कोणी दुकानाची लाईट बंद करत होते तर कोणी लगबगीतच दुकाने बंद करताना दिसत होते त्यातच माझा मित्र मला म्हणाला अरे यार सम्या आपण इथेच रूम करून राहिलो तर बरे होईल कधी मधी घरी जात जाऊ त्यावर मी त्याला गाडी चालवतच म्हणालो अरे वेड्या तसे तर आपण करू शकलो असतो पण रूम भाडे जेवणाचे वगैरे कसे परवडणार आपल्याला मी एवढे बोलल्यावर तो काही वेळ शांत राहिला कदाचित त्याला माझे बोलणे पटले होते तेव्हा थंडीचे दिवस होते म्हणून हवेचे झुडूक अंगाला स्पर्श करून जात होते तसे श्वेटर वगैरे आम्ही दोघांनी घातले होते त्यामुळेच काहीसा बचाव होत होता त्या कारणानेच मी काही हळू वेगातच गाडी चालवत होतो आता मात्र ओंकार शांत बसलेला होता तो काहीच बोलत नव्हता बहुधा त्याला चांगलीची थंडी जाणवत होती आता हळूहळू आम्ही घाटाच्या जवळ जाऊ लागलो आणि आता काही वेळाचा प्रवास पार करून आम्ही घाटात प्रवेश केला आता आम्हाला त्या रस्त्याने शांत वाटत होते निद्रेत केलेले ते घाटाच्या रस्त्या शेजारील झाडे खूपच भयानक दिसत होते दररोजचा रस्ता होता म्हणून आम्हाला त्या झाडांची ओळख होती आता आम्ही घाटातून प्रवास करत होतो त्यातच मला दिसले की समोर बऱ्याच स्त्रिया उभ्या आहेत आणि त्या गाडी थांबवण्याचा इशारा करत होत्या त्या साधारण चार ते पाच स्त्रिया असतील कारण गाडीच्या चमकणाऱ्या समोरील लाईटाच्या प्रकाशात मला व ओंकारला हो त्या स्पष्ट दिसत होत्या त्यांना बघून तर ओंकार चांगलाच चा घाबरला आणि घाबरतच मला म्हणाला हे समीर गाडी थांबवू नको बरं का त्या आजोबांनी त्या दिवशी काय सांगितलं माहीत आहे ना त्यातच मी गाडी सांभाळत त्याला म्हणालो अरे बाबा तू किती फटू आहे मेडिकल क्षेत्रात असूनही अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो ते पांडपरीवाले आजोबा अजूनही विचारायचे आहे आपण त्या स्त्रिया काय म्हणताय ते तर बघू माझे एवढे बोलल्यावरही ओंकार मात्र माझे काहीच ऐकून घेत नव्हता आता, आता मला काहीतरी कारण काढून गाडी थांबवायची होती म्हणून मी आता काही त्या स्त्रियांच्या लांब अंतरावर येऊन रस्त्यातच गाडी बंद केली म्हणून ओमकार चांगलाच घाबरला आणि मला म्हणाला अरे काय झालं सम्या गाडीला असे अचानक अरे काय माहिती यार मी त्याला घाईतच उत्तर देत म्हणालो आता मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि सहजास ओंकारसमोर गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागलं जोर लाग त्या स्त्रिया दुरणच आमच्याकडे बघत आहे असे आम्हाला दोघांनाही दिसत होते त्यातच त्या स्त्रिया जोरजोरात हसायलाच लागल्या त्या स्त्रियांचे आणि आमचे जास्त काही अंतर नव्हते त्यामुळे त्यांचा हसण्याचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता आता मात्र चांगलीच रात्र झाली होती जाता न होते। जोर उमकर, त्या सामसुम घाटात एकही वाहन येताना किंवा जाताना तेव्हा दिसत नव्हते तो ग्रामीण भागाचा परिसर असल्यामुळे तिकडे वाहनांची एवढी काही वर्दळ नसायची त्यातच त्या स्त्रिया आमच्यावर जोरजोरात हसत आहे असा आवाज आमच्या कानी येत होता म्हणून मी सहजच ओमकारला रागातच म्हणालो अरे ओमकार या स्त्रिया का हसत आहे आपल्यावर एकदा बघतो त्यांना असं म्हणतच मी त्या दूरवर उभ्या असलेल्या त्या स्त्रियांकडे जाऊ लागलो ओमकार मला खूप समजवत होता पण त्याचे कोण ऐकणारे होते म्हणून बायूसलातच मी त्यांच्याकडे जाऊ लागलो तसा ओंकार मात्र घाबरतच माझ्याच मागे येत होता आता मात्र मी त्या स्त्रियांच्या खूप जवळ येऊन पोहोचलो आणि मी जो नजारा बघितला तो खूपच भयानक वाटत होता कारण त्या सर्व स्त्रियांचा अवतार मला वेगळाच वाटत होता त्यांचे चेहरे बघून मात्र मला त्या साधारण स्त्रिया वाटत नव्हत्या आणि विचित्र प्रकारे माझ्याकडेच बघत होत्या आता मात्र त्यांना बघून मला चांगलीच भीती वाटू लागली आणि आता त्या माझ्याकडे येणारच तर मी मागे वळलो आणि धावतच माझ्या गाडीकडे जाऊ लागलो आता मात्र ओमकारलाही काही कळत नव्हते की काय झाले आहे तोही माझ्याच मागे पळत आला आता मात्र मी लगेच गाडी चालू केली गाडी अशी अचानक चालू झाल्यावर ओंकार मात्र चांगलाच चक्रावला आणि त्याला काहीच कळत नव्हते की नेमका काय प्रकार चालला आहे आता मात्र मी गाडी चालू करताच ओंकार गाडीवर ताळकण बसला आणि आम्ही तिथून निघालो मला असा घाबरलेला बघून ओमकार मला सतत विचारत होता अरे काय यार आपली गाडी तर बंद पडली होती मग अचानक कशी काय चालू झाली आणि असा तू अचानकच का घाबरला मी मात्र त्याला असेच उत्तर दिले कारण तो अगोदरच भित्र्या स्वभावाचा होता उगाच गाडीवरच थरथरेल आणि पूर्ण नियंत्रण ढासळेल म्हणून त्याला पूर्ण प्रकार घरी पोचल्यावरच सांगतो असा मी निर्णय घेतला आणि भरगाव एखादंच गाडी पळवू लागलो मी एवढा घाबरून गेलो होतो एवढ्या थंडीतही मला काहीच थंडी जाणवत नव्हती आता मात्र आम्ही भरगाव वेगातच गावात येऊन पोहोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते गाव पूर्ण सामसूम होते दूरवरच कुठेतरी कुत्रे भुकण्याचा आवाज कानी येत होता आता मी गावाच्या ऐशीतच गाडी थांबवली तसा ओंकार गाडीवरून उतरून त्याच्या घराकडे गेला आणि मी माझ्या घरी आलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी पूर्ण पूर्णप्रकार सांगितला तर पूर्ण प्रकार ऐकून मात्र त्याचीही चांगलीच बोबडी वळली पण त्या दिवसपासून मात्र ओंकारणे मेडिकल मालकांशी बोलून आम्ही जरा लवकरच घरी परतत जाऊ अशी परवानगी मागितली आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिलीसुद्धा म्हणून आम्ही त्या दिवसपासून लवकरच घरी परतू लागलो पण अजूनसुद्धा चुकूनही आम्ही त्या घाटात रात्रीला थांबत नाही मित्रांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील अनुभव असतील तर तुम्ही तुमच्या अनुभवानी कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आय डीला पाठवू शकता आमची इंस्टाग्राम आय डी आहे नाय मराठी किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता